हॅलो, गुड इव्हनिंग सर्वांना. मित्र हो, ठरल्याप्रमाणे आपण पुनश्च एकदा होकॅपचे सिरीज नंबर 34 घेऊन आलेलो आहोत. आणि इडियम्स अँड फ्रेजेस, ज्या आपण यापूर्वी 3 लेक्चर बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या 100 ते 150 होकॅप क्लिअर केलेले आहेत, म्हणजे इडियम्स क्लिअर केलेले आहेत, त्या एकदा बघून घ्या. हे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर लिंकमध्ये मी तुम्हाला तिन्हीच्याही लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या अगोदर बघून घ्या. आणि या 34 सिरीजकडे आपण आज स्टार्ट करणार आहोत. मित्र हो, येणारी जी परीक्षा आहे तुमची, तलाठी भरती असेल, मेगा भरती, सरळ सेवा असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या IBPS TCS पॅटर्नचे एक्झाम घेते, त्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक म्हणजे आपला कुठला घटक आहे, इडियम्स अँड फ्रेजेसचा घटक आहे. म्हणून तुमची तयारी करत असताना ग्रामर तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही कराल, पण त्या सोबत सोबत तुम्हाला होकॅपची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, काही मुलं असतात ते म्हणतात शेवटच्या 15 दिवसामध्ये होकॅप मी एकदा वाचून घेतो आणि क्लिअर करतो, तर तसं होत नसते. जर तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुमची तयारी आतापासूनच करून ठेवा. आणि काही जास्त अवघड नाही आहे. इडियम्स अँड फ्रेजेस या तुम्ही जरी एकदा एकदा बघितले आपल्या व्हिडिओमध्ये, आणि याची PDF मी तुम्हाला लिंकमध्ये प्रोव्हाइड करतो, ते डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नोट्समध्ये या सर्व इडियम्स लिहून घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त कुठल्याही इडियम्स करू नका, कारण की मी नियर अबाउट तुमच्या 700 ते 1000 इडियम्स क्लिअर करून घेणार आहे. एवढे अगोदर करा, मग जर तुम्हाला वाटलं की माझा अभ्यास खूप जास्त आहे अजून करतो, तर मग तुम्ही नंतर अजून करू शकता, त्याच्यामध्ये आमचं काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या अगोदर करा, ह्या मस्ट आहेत, कारण या वेगवेगळ्या एक्झामला आलेल्या PYQs आहेत आणि ह्या अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात तुमचा रिझल्ट डिसाईड करण्यामध्ये. म्हणून यांना डोंट टेक इट लाईटली, अंडर एस्टिमेट तर मुळीच करू नका की 2 दिवसात करतो, एका रात्रीत करतो. ठीक आहे, त्यामुळे आपण आता स्टार्ट करूया आजच्या इडियम्स प्रेस. आज पण आपल्याला 50 जवळपास इडियम्स बघायचे आहेत आणि स्टार्ट करेंगे. पहिली होकॅप तुमची आहे दिस वन, टू बेल द कॅच. व्हॉट डज इट मीन टू बेल द कॅच? टू बेल द कॅट म्हणजे काय, शब्दशः अर्थ घ्या बरं तुम्ही. टू बेल द कॅच, टू बेल द कॅट म्हणजे मांजराच्या गळा, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे. ओके, असंच आहे ना टू बेल द कॅट. मग ही गोष्ट साधी आहे का, मांजराच्या जे गोळ्यात हे आहे तर घंटा बांधणं सोपं आहे का रे? हा, रिस्की आहे का नाही? मग जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादं रिस्की काम करत असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला काय म्हणतात, टू फेस द रिस्क तुम्ही करत असाल तर त्याला म्हणतात टू बेल द कॅच. म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, असे मराठीत पण म्हण आहे बघा. एक जे एखादा माणूस आहे आणि त्याला सांगायचं की तू चुकत आहे, पण तो फार सायको आहे, ठीक आहे, त्याला जर त्याच्या चुका सांगल्या तर तुम्हाला जे कानाखाली मारतो, मग अशा व्यक्तीला कोण समजून सांगणार बरं? मग त्यावेळेस म्हणतो आपण की बाबा याच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हु विल टेक द रिस्क, हु विल बेल द कॅच. ओके, अतिशय महत्वाचे आहे, एक्झामला आलेली आहे. या इमेजेस वरून तुम्ही शिकू शकता, अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे, टू बेल द कॅच. नेक्स्ट आपली येते, ही पण महत्वाची आहे, बाय लिप्स अँड बाउन्स. बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे काय, अतिशय महत्वाचे आहे. बाय लिप्स अँड बाउन्स, बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे काय, तुम्ही एखादं काम करत आहात त्याच्यामध्ये झपाट्यानं जर तुमची प्रगती झाली, तुम्ही एखादं काम करत आहात आणि त्याच्यामध्ये तुमची अचानकपणे ग्रोथ झाली, तर त्याला काय म्हणतात, बाय लिप्स अँड बाउन्स. म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस टाकला किराणा दुकानचा आणि तो 2-4 महिने काही चालला नाही, पण तुम्ही अचानकपणे किराणा वर अशी ऑफर दिलात की एका महिन्याचं राशन जर तुम्ही पैसे देऊन घेतलं तर दुसऱ्या महिन्याचं राशन तुम्ही उधारीवर देणार असं ठरलं, आणि उधारी म्हणल्यावर तुम्हाला माहित आहे भारतामध्ये काय होतंय, आणि मग तुमचा इतका बिझनेस चालला की सर्व माल संपून गेला, मग एखाद्याने एखाद्या कामात खूप प्रगती केली तर त्याला आपण म्हणतो बाय लिप्स अँड बाउंड्स. म्हणजे क्रिकेटमध्ये एखाद्याने खूप प्रगती केली किंवा तुमच्या एखाद्या बिझनेसमध्ये तुम्ही खूप ग्रोथ केलेली आहे आणि ग्रोथ झालेली आहे, बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणतात. रॅपिड प्रोग्रेस, एका वर्षात करोडपती, दॅट इज अ रॅपिड प्रोग्रेस. अदानीचा आहे बघा, जेव्हा मोदी गव्हर्नमेंट आलं 2014 त्यांचा नंबर होता 862, जगभरातल्या यादीमध्ये 863 होता, पण आता त्यांचा यादीमध्ये 2 नंबरला गेले होते. मग दिस इज अ रॅपिड ग्रोथ बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणतो आपण त्यांना. का झाले, कसे झाले, तो आपला विषय नाही,
फक्त आपल्याला आहे एक्झाम्पल की कमी वेळामध्ये आपली जर एखाद्या क्षेत्रामध्ये रॅपिड प्रोग्रेस होत असेल तर त्याला काय म्हणतात, बाय लिप्स अँड बाउंड. ते इमेज पण आहे बघा, हातात भाला घेऊन नंबर एक ग्रोथ होत चाललेली आहे, वर वर चाललेला आहे. दिस वॉज युअर सेकंड एडियम्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आपण बघतोय 3 नंबरचे आहे रोलिंग स्टोन. व्हॉट डज इट मीन रोलिंग स्टोन? रोलिंग स्टोन म्हणजे एकदम उद्यमी माणूस, तो थांबतच नाही. एक काम झालं की ते काम, ते काम झालं की ते काम, त्याला म्हणतात रोलिंग स्टोन. अ रेस्टलेस पर्सन, अ रेस्टलेस पर्सन. असे काय असतात बघा गावामध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये, हे भंडारा झाला की देवी, देवी झालं की गणपती, मग ते झालं की ऑफिसचं काम, ऑफिसचं काम झालं की ऑफिसला एखादं काम, ते झालं की शेती, ते झालं की घर. म्हणजे त्यांच्या जीवाला दमत नसते, हे झालं की ते, त्याला उद्योगी माणसं म्हणतात बघा. म्हणजे चुळबुळ्या एकदम कामा, एक झालं काम, एक झालं म्हणजे रोलिंग स्टोन आहे. म्हणजे ते चालूच सुद्धा काम, त्यांचं काम चालूच असते. तर रिलॅक्स लाईफ त्यांची कधी नसते की एकदम आता आज एक काम झालं आणि मग नंबर एक 2 वर्ष आराम करूया आणि तिसरं काम करूया, असं नाही. तर ते नेहमी भागमदौड त्याच्या जीवनामध्ये चालू असते, त्याला म्हणतात रोलिंग स्टोन. रोलिंग स्टोन ओके, अतिशय महत्वाचे आहे. अ रेस्टलेस पर्सन, जो काही आराम बिराम करत नाही तो नेहमी चालत चालत असतो. चालत चालत असतो म्हणजे काय, तर वेगवेगळे कामं करत असतो, म्हणजे ऑन प्रोग्रेस आहे, वर्क इन प्रोग्रेस. नेक्स्ट आपण बघतोय टू कॉल इट अ डे. कॉल इट अ डे म्हणजे काय? कॉल इट अ डे म्हणजे काय, दिवसा फोन करणे असं नसून, कॉल इट अ डे म्हणजे एखाद्या काम करण्यापासून थांबवणे, किंवा याला आपण म्हणतो एखादं काम करताना संन्यास घेणे. फॉर एक्झाम्पल धोनी, महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेटची आज फायनल आहे बघा आयपीएलची, आणि चेन्नई सुपर किंग्स फायनलला गेलेली आहे, पण आत्ता असं म्हणतात की तो कॉल इट अ डे म्हणजे तो थांबवल, आता संन्यास घेईल, म्हणजे तो आता काम करण्यास थांबवल, कारण खूप वय झालेला आहे पण तरीही तो ऍक्टिव्ह आहे. इतक्या ट्रॉफी त्याने चेन्नई सुपर किंग्सला मिळवून दिलेल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या अगोदर भारतामध्ये सगळ्या ज्या 20 वर्ल्ड कप आहेत, वर्ल्ड कप सगळे सगळे जे आहेत ते कॅप्टन कूल आपल्या महेंद्रसिंग धोनीने भारताला मिळवून दिलेले आहेत. म्हणून त्यांच्या जर त्यांनी जर काम थांबवलं, त्यांनी जे काम करत आहात त्याला काय टू कॉल इट अ डे. नाव आय एम कॉलिंग इट अ डे ओके. कॉल इट अ डे म्हणजे काय, संन्यास घेणे, निवृत्ती पत्करणे, किंवा टू स्टॉप डुईंग समथिंग, एखादं काम करण्यापासून थांबणे किंवा थांबणे ओके. याला आपण काय म्हणतो, टू कॉल इट अ डे. नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट रेड टॅपिझम. रेड टॅपिझम हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल की गव्हर्नमेंटचं काम अतिशय दमानं होते भाऊ, अतिशय विरंगुळा, अतिशय दमानं. म्हणजे सरकारी अधिकारी झाला तर बघा तो अतिशय होता ना इतका परेशान असतो, पण झाल्यावर एकदम ढेरी येते, एकदम नंबर एक आरामशीर काम असते. का? कारण भीतीच नाही कोणाची, कारण एकदा जॉब लागली कोणी काढूच शकत नाही असं त्यांना वाटतंय, आणि फाईल पास करण्यासाठी टेबल खालून काहीतरी द्या म्हणतात, मग काय द्यायचं टेबल खालून, आणि नाही दिलं तर मग तुमचं काम काय जाते, रेड मार्क होते, म्हणजे तुमचं काम लवकर होणार नाही. किंवा गव्हर्नमेंटचे सर्रास कामं जे असतात, तुमची मेगा भरती बघा, मी 22 वर्षाचा का 24 वर्षाचा होतो तेव्हापासून ऐकवलो हा शब्द, मेगा भरती होणार, मेगा भरती होणार, मेगा भरती होणार. कान पिकून गेले ऐकून ऐकून, 72,000 भरणार, 72,000 भरणार, 72,000 भरणार. भरले का भाऊ अजून? नाही भरले, कारण गव्हर्नमेंटचं काम अतिशय संथ गतीने चालू असते. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो रेड टॅपिझम, डिले इन डिसिजन. आपल्या भारतामध्ये एखादा बिझनेस टाकायचा असला पूर्वी तर खूप साऱ्या फाईल कव्हर करायला लागायच्या, या मिनिस्टरची, त्या मिनिस्टरची, त्या मिनिस्टरची, पर्यावरण मिनिस्ट्री, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला घ्यावे लागायच्या. म्हणून भारताचा ग्रोथ रेट जो आहे तो थांबला होता, स्टॅग्नंट झाला होता. पण आफ्टर 1991 LPG धोरण भारताने अप्लाय केलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, आणि या धोरणाच्या माध्यमातून मग आपण आपली अर्थव्यवस्था काय केली, खुली केली, आणि आपला जो काही रेड टॅपिझम, जे काही लाल फितीचा कारभार होता, अतिशय धिरंगळेनं विरंगळानं काम करणं, तो बऱ्याचशा प्रकाराने, 1991 नंतर आपण सुधारलेला आहे. पण अजून लॉंग वे टू गो, आपल्याला खूप साऱ्या कामं करावी लागतील. फॉरेन कंट्रीजमध्ये एक खिडकी असते, त्या खिडकीमध्ये एक फाईल दिली की मग ते फाईल आपोआप फिरत असते मंत्रालयाकडे, तुम्हाला फिरायची गरज नाही, आणि ते एक लिमिटेड पिरियडमध्ये ते फाईल पास होते. म्हणजे कुठल्याही बिझनेसमॅनला असं प्रत्येकाला टू ग्रीस द पाम, म्हणजे लाच द्यायची गरज नाही. याच्यानंतर आपले EDM सिनारीज आहे बघा, ग्रीस द पाम म्हणजे काय,
हाताला ग्रीस लावणे नाही, तर रिश्वत देणे, रिश्वत द्यावी लागते काम करायचं असेल तर, त्याला म्हणतात रेड टॅपिझम, महत्वाचं आहे. त्यानंतर इतर इमेज महत्वाचे, कॉरल, कॉरल विथ वन्स ब्रेड अँड बटर. कॉरल विथ वन्स ब्रेड अँड बटर म्हणजे काय, तर आपण अशा ठिकाणी काम करायला ऑफिसमध्ये, आणि ऑफिसमध्ये आपण काम करता करता ज्या बॉसकडून आपण सॅलरी घेतो, आपला दुसरा कुठलाच धंदा नाही, फक्त त्या सॅलरीवरच आपण आपलं घर चालवत आहोत, पण आपण एका दिवशी इतका फ्रस्ट्रेशनमध्ये गेलो की कितीही काम सांगतोय बॉस, आणि मग एका दिवशी बॉसला म्हणतो इनफ इज इनफ, ठीक आहे जास्त मला शिकू नको, एक कानाखाली आवाज देईल. आणि मग त्या दिवशी तुम्ही बॉसला एवढं मारता एवढं मारता, आणि नंतर मग तुम्हाला घरी येताना कळते अरेच्छा आपण बॉसला मारलं, आणि आपले आता घर कसं चलाव, लिव्ह लिव्हिड कसं चलाव. आणि मग त्यालाच काय म्हणतात, कॉरल विथ वन्स ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर म्हणजे काय, तिकडचा शब्द आहे, ब्रेड अँड बटर म्हणजे आपलं अन्नपाणी, पोटावर लात मारू नको असं म्हणतात बघा मराठीमध्ये, म्हणजे आपण ज्याच्याकडून पैसे घेत आहोत, ज्याच्यासाठी काम करत आहोत, त्याच्यासोबत भांडणं करायचे नसतात, किंवा करायचे असतात प्लान बी पाहिजे, ठीक आहे. नाहीतर डायरेक्टच तुम्ही भांडणं केल्या तर मग तुमचं काय होते, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स येतात, आणि मग माणूस विचार करतो की उगाच भांडल्यावर आपल्या रोजीरोटीवर गदा आला. त्याला म्हणतात इफ यू वॉन्ट टू कीप युअर जॉब डोंट कॉरल विथ ब्रेड अँड बटर. जर तुम्हाला तुमची जॉब शाबूत ठेवायची असेल तर तुमच्या ब्रेड अँड बटरशी भांडू नका, म्हणजे काय भाकर भाजीशी भांडू नका, नाही, तर तो जो प्रोव्हाइड करतो ज्याच्यावर तुमचं घर डिपेंड आहे त्याच्याशी जर भांडला तर त्याला म्हणतात डोंट कॉरल विथ ब्रेड अँड बटर, ठीक आहे. कॉरल विथ वन्स ब्रेड अँड बटर आलेली आहे, याचा वेगळा मिनिंग घ्यायचा नाही. ओके, नंतर येते मीट वन्स वॉटरलू, ही पण महत्वाची आहे. मीन्स वन्स वॉटरलू म्हणजे काय, या गोष्टीला एक इतिहास आहे. वॉटरलू नावाचा एक जागा आहे, युरोपातली आहे. वॉटरलू इथे नेपोलियन बोनापार्टचा काय झाला होता, पराभव झाला होता. नेपोलियन बोनापार्ट हा अतिशय कर्तृत्ववान आणि अतिशय जगजेता होता. नेपोलियन बोनापार्ट अतिशय हाईट कमी फाईट ज्यादा, म्हणजे 5.5 फुटाचा का त्याच्यापेक्षा कमी फुटाचा व्यक्ती होता म्हणतात नेपोलियन बोनापार्ट. आणि जगातले सर्वात जास्त जर पुस्तकं कोणावर लिहिली असतील तर ते नेपोलियन बोनापार्टवर लिहिले आहेत, इतका तो पराक्रमी होता. तो लढाईला जाताना पुस्तकं घेऊन जायचा, म्हणजे एवढं सगळं असतानाही म्हणजे त्याला एक घमंड आला होता, इगो आला होता की आपण कुठंच हरणार नाही, सगळं हे होईल. पण वॉटरलूच्या बॅटलमध्ये काय झालं होतं, त्याचा पराभव झाला होता. आणि म्हणून तिथे हे इडियम्स अँड फ्रेज आलेली आहे, मीट वन्स वॉटरलू. किती जरी तुम्ही उड्या मारल्या, किती जरी तुम्ही प्रगती केल्या, तर एक दिवस शेराला सव्वा शेर भेटणारच आहे आणि तुमचा अंत होणारच आहे. पण त्याला निगेटिव्ह सेन्समध्ये असंही घेतात की पापाचा घडा भरत असतो, म्हणजे तुम्ही कितीही एखाद्यावर जुलूम करत राहा पण एक दिवस असा येतो की तुमचा शेवट होतो, किंवा तुमच्यावर तीच वेळ येते. त्याला म्हणतात मीट वन्स वॉटरलू. तुम्ही जर असं करत असाल तर 100% तुम्ही जसा नेपोलियन बोनापार्ट वॉटरलू मध्ये भेटला आणि कार्यक्रम टप्प्यात येऊन कार्यक्रम झाला, तसा आपलाही टप्प्यात येऊन कार्यक्रम एका दिवशी होणारच आहे. म्हणजे प्रत्येक जण त्या वॉटरलूला जाऊन भेटणारच आहे, तुम्ही असा मी असा कोणी असा व्हॉट हु एव्हर इट मे बी. ओके, त्याला मीट वन्स पापाचा अंत होणे, फायनल डिफीट, शेवटचा पराभव. ओके, फेसिंग डिफेट, बघा शेवटी आपल्याला कितीही मोठा जरी पहिलवान असला तर म्हणू शकत नाही मी या पृथ्वीवर असेपर्यंत मीच असणार आहे. ओके, शेराला शवाशार भेटणे, मराठी त्याला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे की 100% कोणी ना कोणी भेटते, तो तुमचा माज उतरवते. या शब्दात मी सांगतोय की असाच याचा मिनिंग आहे की माज येतो कोणाकोणाला की मी भारी, माझ्यापेक्षा भारी नाही, पण त्याला एका दिवशी भेटते. ही विल टेस्ट हिज ओन मेडिसिन वन डे. नीदर मेक हेड नॉर टेल, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे नीदर मेक हेड टेल, ते टॉस असते बघा, टॉस उधळतो आपण आणि मग कधी कधी ते कळत नाही हेड आहे की टेल आहे, चित आहे की पट आहे. म्हणजे मनाचा उद्देश काय, की नेमकं काय मला डोक्यात कळत नाही, म्हणजे हे करू का ते करू काहीच समजलं नाही. ओके, नायदर मेक हेड नॉर टेल, म्हणजे एखादी गोष्ट अशी उलगडून कळलीच नाही, ही नाही ते नाही, आणि कन्फ्युज स्टेट मध्ये ऑल एट सी असं याला तुम्ही मिनिंग घेऊ शकता, काहीच समजत नाही, तेव्हा म्हणतात नायदर मेक हेड नॉर टेल. नायदर मेक हेड, इट्स ग्रीक टू मी, हे शब्द झालता बघा आपला, याच्यासोबतचीच एक इडियम्स आहे याच्या सेम मिनिंगचे आहे, ग्रीक, इट्स ग्रीक टू मी, म्हणजे काय,
असंच की म्हणजे नेमकं मला काहीच समजलं नाही. जर मी एखाद्याला किंवा एखादा आपण लेक्चर केलं आणि तो मास्टर हाय फाय इंग्लिश मध्ये स्टार्ट टू एंड बोलला, आपण बाहेर होतो, अरे काय बोलला हा, काहीच कळलं नाही, इट वॉज ग्रीक टू मी, मला काहीच कळलं नाही. नायदर मेक हेड नॉर टेल. इकॉनॉमिकल पॉलिसीवर तुम्हाला जर कोणी सांगू लागलं, तुम्ही म्हणता यस या या यो 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 यस, पण नंतर विचारलं तुम्हाला व्हॉट इज GDP अँड वाय आवर रुपीज इट्स डिक्लायनिंग, तर मग तुम्ही म्हणता मला काही कळलं नाही, मग लेक्चर काय केलं, अरे नायदर मेक हेड नॉर टेल इट वॉज ग्रीक टू मी, काहीच समजलं नाही मला. म्हणजे याला आपण काय म्हणतो, नेमकं कळलं नाही तुम्हाला काय करायचं होतं, त्यावेळेस आपण म्हणतो नायदर मेक हेड नॉट टेल. ओके, इम्पॉर्टंट आहे. नंतरचे बघा, हाय अँड ड्राय. हाय अँड ड्राय म्हणजे एखाद्याला परेशानीमध्ये सोडून जाणं. हाय अँड ड्राय म्हणजे आपण जर समजा तिकीट काढलो एखादं, ठीक आहे, आणि चार मित्राचं आपल्या सोबतही काढलो तिरुपतीला जायचं आणि तिकीट तुमच्याकडे आहे, ठीक आहे, आणि मग तुम्ही काय केलं, तुमचं अचानक ठरलं की बाबा आपला प्लॅन कॅन्सल होतोय, मला काय तिरुपतीला जाता येत नाही, तुम्ही काय केला, तिरुपतीला जायचा दिवस येईपर्यंत काहीच म्हणला नाही. मग मित्राला सांगला आजच्या दिवशी की अरे मला प्लॅन कॅन्सल झाला, मी काय येण्यात येत नाही. मित्र म्हणले नाही यार असं कसं काय, पण दुसऱ्या दिवशी मित्राने फोन केला, बरं तू येत नाही तर मला तिकीट तर दे. तुम्ही म्हणाल नाही माझ्याकडे कुठं तिकीट आहे, तुमच्याकडेच तिकीट आहे. अरे तुझ्याकडे दिले होते, मग तुझ्याकडे दिले होते, आणि तुम्ही काय करत आहात ते एका प्लॅनवर म्हणजे पुढच्याला कसं करत आहात. हाय अँड ड्राय एकदम मुसीबती म्हणजे सोडवलं की नाही. हाय अँड ड्राय टू लिव्ह समवन हेल्पलेस म्हणजे आता ते काहीच करू शकत नाही, कारण तिकीट एका दिवसात बुक होते ना, ट्रेनचं दिवस लागतात, आणि मग तुम्ही तोपर्यंत त्याला सांगलं नाही म्हणजे तुम्ही स्वतः काय करत आहात, हाय अँड ड्राय हेल्पलेस म्हणजे ते काहीच करू शकणार नाहीत अशा अवस्थेमध्ये नेऊन सोडणं, त्याला म्हणतात हाय अँड ड्राय. हाय अँड ड्राय, हाय अँड ड्राय व्हेरी इम्पॉर्टंट. निग्लेक्टेड पण फील करून देणे एखाद्याला, त्याला म्हणतो आपण हाय अँड ड्राय. नेक्स्ट इडियम वॉज प्ले डक अँड ड्रेक्स. प्ले डक अँड ड्रेक्स म्हणजे काय, वारे वा, प्ले डक अँड ड्रेक्स म्हणजे काय, टू वेस्ट मनी, एक्स्ट्रा वॅगन. एकदा शब्द घेतला होता, मला लिहून घ्या, टू बी एक्स्ट्रा वॅगन. एक्स्ट्रा वॅगन म्हणजे काय, अतिशय उदळ्या माणूस पैसा उडवत आहे डेंजरसली, कंजूस नाही तो. प्ले डक अँड ड्रेक्स म्हणजे पैसा वाया घालवणे, एक प्रकारे पैसा खर्च करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि वाया घालवणे वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, पाणी पितो. प्ले डक अँड ड्रेक्स टू वेस्ट मनी, पैसा वाया घालवणे. ठीक आहे, काही मुलं असतात बघा 11वी 12वीला, त्यांना सायन्स आवडते, कोणी मग कधी मग इंजिनिअरिंग आवडते, मग ते काय करतात दोन्हीचे क्लास लावतात. आता क्लासची फी 1-1 लाख रुपये झाली, आणि मग जसंही फीस भरली 2 महिने झालं, घरी येतात आणि पप्पा मला मॅथ सायन्समध्ये इंटरेस्ट येत नाही, आता मला कशामध्ये येतोय, कॉमर्समध्ये येतोय. मग कॉमर्सची फीस लावतात 1 लाख रुपये देऊन, ते 2 लाख, हे 1 लाख 3 लाख गेले. मागून म्हणतात पप्पा मला UPSC MPSC करायचे, मी आर्ट करतोय आता. अरे मग तुला करायचंच होतं तर काय केलं, मग तू पैसा वाया घालवत आहे. प्ले डक अँड ड्रेक्स म्हणजे उदळ्या माणूस आहे तू, टू वेस्ट मनी करत आहे तू, एकदा ठरव तुला काय करायचंय, तर मग प्ले डक अँड ड्रेक्स. नेक्स्ट याच्या मध्ये आपण बघू नेक्स्ट इडियम्स. मी मराठीत पण लिहिलंय यासाठीच, तुम्हाला एक्सप्लेन ही करायची गरज नाही, इतक्या व्यवस्थित PPT तयार केलेल्या आहेत. कॅरेट अँड स्टिक पॉलिसी हे ब्रिटिशांनी भारतासाठी वापरली होती बघा. कॅरेट अँड स्टिक पॉलिसी म्हणजे काय, हे ब्रिटिश आणि भारतीयांसाठी वापरली होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये. म्हणजे 1885 काँग्रेसची स्थापना झाली आणि 1947 भारत स्वतंत्र झाला, आणि त्याच्या अगोदर 1857 उठाव झाला होता, पहिला स्वातंत्र्य समर भारताचा. मग राईट फ्रॉम 1857 ते 1947 एवढ्या काळामध्ये लोकशाहानी झाली होती, उठाव करत होते, याच्यामध्ये वेगवेगळे उठाव आहेत तुम्ही बघू शकता इतिहासामध्ये, तरी पण ब्रिटिश लोकांनी त्यांची सत्ता टिकवली नियर अबाउट 100 वर्ष. कशाच्या बळावर, डिवाइड अँड रूल प्लस स्टिक अँड कॅरेट पॉलिसी. म्हणजे ठीक आहे तुम्ही आता उठाव करू नका, तुम्हाला काय पाहिजे, सतीप्रथाबंद, ठीक आहे आम्ही करतो. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, गाजर दिलेलं आहे, आणि लगेच मग तुम्ही काही केलं की लगेच काठीनं मारायचं, चला काम करा. म्हणजे दोन्ही स्टिक अँड कॅरेट पॉलिसी, गाजर दाखू दाखू काम करून घ्यायचं, हे पण आम्ही तुम्हाला स्वतः देतो, या 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 या. आपण मराठीत एक मीन आहे, मिनिंग मन आहे बघा,
गाजर दाखवणे, सत्तेचं गाजर दाखवणे, म्हणजे मला सत्ता भेटणार आहे. आता शिंदे सरकारमध्ये काही मंत्री आहेत बघा सध्याच्या सिच्युएशनमध्ये, की त्यांना गुवाहाटीला घेऊन गेले सर्वांना, आणि सर्वांना म्हणले तुला मंत्री, तुला मंत्री, तुला मंत्री. आता मंत्रिमंडळामध्ये नियर अबाउट 1/10 असतात लोक, किती लोकांना मंत्री करायचं, ते गेले 50 लोक तिकडं आणि सगळ्याला मंत्री करतो, मग त्यांना काय दाखवले, सत्तेचं गाजर दाखवलेलं आहे. पण आता काय म्हणतायत, अबे आता आमचंच काही खरं नाही, जरा थांबा, इलेक्शन सुरू आहेत, कोर्टात केस सुरू आहे, आणि मग ते काय झालंय, हे स्टिक अँड कॅरेट झालं नाही, पण सम वॉट लाईक दॅट, एखाद्याला लालूच दाखवणे प्लस काम बी करून देऊ नये, स्टिक अँड कॅरेट पॉलिसी, रिवॉर्ड अँड पनिशमेंट पॉलिसी. रिवॉर्ड पण द्यायचे भारतीयांना आणि पनिशमेंट पण द्यायचे, जालियनवाला हत्याकांड, हे हत्याकांड, आर्म ऍक्ट करायचे, प्लस मग काही सुधारणा द्यायचे, 1833 चार्टर ऍक्ट, राणीचा जाहीरनामा यायचा, मग आपल्याला काहीतरी दिल्यासारखं वाटायचं, काही दिले नाही द्यायचं, ठीक आहे. मग पंडित नेहरूकर, लोकमान्य टिळकांनी खूप चांगलं वर्णन केलं होतं, नाही महात्मा गांधींनी वर्णन केलं होतं त्यांचं, 1910 मोर्ले मिंटोचा काहीतरी आला होता कायदा, समॉट मोर्ले मिंटो का 1919 मला सांगा कमेंटमध्ये नंतर कुठला होता, पण त्याच्यावर त्यांनी एक भाष्य केलं होतं, मी वाचलं होतं, आता आठवते मला, मराठीत खूप भारी होतं, मला फार आवडलं ते, की हे अशा सुधारणा आहेत म्हणे, अशा आम्हाला दिल्यात गोष्टी, म्हणजे एक ब्रिटिशांनी आम्हाला एक बैल दिला आहे आणि सांगतायत की दूध काढा, म्हणजे विच इज नॉट पॉसिबल, इम्पॉसिबल जी गोष्ट आहे, बैलाचं दूध आपण काढू शकत नाही, म्हणजे आधी त्यांनी सुधारणा देत आहेत की, आणि आम्हाला सांगत आहेत की सुधारणा अशासाठी आहेत, म्हणजे आम्हाला एक बैल दिला आहे आणि सांगतायत दूध काढा, म्हणजे या शब्दात वर्णन केले होते महात्मा गांधीने. तुम्ही सांगा मला कुठल्या कायद्यावर प्रश्न आला होता जीके मध्ये, येऊ शकते. पुअर फिश म्हणजे काय, स्ट्रेंज पर्सन. आता फाइंड ऑड मॅन आउट, ऑड मॅन असतो का नाही, काही लोक असतात बघा, एका रूम मध्ये तीन मुलं जर असले रूममेट, एक म्हणते हिवाळा म्हणजे मला पंखा पाहिजे, एक म्हणते मला पाहिजे नाही, एक म्हणते मला 11 पर्यंत चालू ठेवा, मागून बंद करा, म्हणजे तिन्ही वेगवेगळे आहेत, पण कोण्या कोण्या रूम मध्ये दोघाला पाहिजे आणि एकाला पाहिजेच नाही, ते म्हणते मला नको मला नको, ते काय झालं, प्युअर फिश झालं त्या रूम मधली, प्युअर फिश हे बघा ऑड, ऑड झालं का नाही, हा रेड, हे सगळेचे येलो कलर आहेत मिनियन्सचे आणि म्हणतो मला रेड पाहिजे, म्हणजे हा क्युअर फिश ऑड, इतरांमधून ऑड स्टँड आउट होणे किंवा वेगळं दर्शवणे किंवा वेगळं असणे, क्युअर फिश, ही इज लाईक अ क्युअर फिश इन आवर ग्रुप. एक असते बघा तुमच्या ग्रुपमध्ये कार्य करता, तो नेहमी अपोज करतो किंवा त्याला नेहमी सगळ्यांना जे पाहिजे नसते त्याला वेगळं पाहिजे असते, सगळे जर खिचडी भजे खाल्ले तर तो म्हणतो मी खिचडी भजे नाही खाणार, मी काय खाणार, मी खाणार बासुंदी. अरे सगळ्याला मागितलंय मग ते हॉटेलमध्ये माहित नाही, नाही माझ्याकडे तर बनवू म्हणते, म्हणजे एक प्रकारे ऑड डिसिजन, एक प्रकारे ऑड स्टँड आउट होणे, त्याला आपण म्हणतो क्युअर फिश. त्यानंतरचे आहे मदर विट, मदर विट लक्षात घ्या, विट म्हणजे काय, बुद्धी तुमची, आईची बुद्धी याचा असा अर्थ होतो का, आईची बुद्धी नाही रे, म्हणजे आईला आपल्या सर्व जाण असते का नाही गोष्टीची, ओके, तर त्याच्याहून ही इडियम्स आलेली आहे की आपल्याला काय असला पाहिजे, एक सेन्स असला पाहिजे, कॉमन सेन्स, कॉमन सेन्स, कुठं जाऊन कसं वागलं पाहिजे. आता जर आपल्या घरी पाहुणे आले, ठीक आहे, मग आई शिकवते आपल्याला मदर स्वीट की पैसे मागायचे नाहीत, ठीक आहे, पाहुणे आले शांत बसायचं आणि पैसे दिले तरी घ्यायचे नाहीत, मग अचानकपणे पाहुणे येतात आपल्या घरी एका दिवशी आणि मग पाहुणे बसले की आपण अचानक पाहुणे येईपर्यंत काहीच म्हणत नाही, पाहुणे आले मम्मीला म्हणतो मम्मी मला चॉकलेट पाहिजे, शाळेत जात नाही, पाहुणे तुमच्याकडे बघतात, मम्मीला ऐकू जात नाही, मम्मी रूम मध्ये असते पण पाहुण्याला ऐकू जाते, आणि पाहुण्याला आपण असं बघून म्हणतो की पाहुण्याने देवा अशी आपली इच्छा असते पण आपण आईकडे बघून म्हणतो, पाहुण्यामध्ये जर जरा काही लाज बाकी असेल तर पाहुणा म्हणतो अरे राजू लढू नको, इकडे बेटा हे 10 रुपये घे आणि चॉकलेट खा मम्मीला मागून, आपण त्याच्याकडे बघतो म्हणतो मम्मी तितक्याच बाहेर येते, काय म्हणतो काय म्हणतो, हा काय नाही काय नाही मी त्याला 10 रुपये देत आहे म्हणतात, असे 10 रुपये काढतात, मी ते आपण 10 रुपयाकडे बघतो मम्मीकडे बघतो, 10 रुपयाकडे बघतो मम्मीकडे बघतो, आपली घ्यायची इच्छा असते, फक्त मम्मीने एकदा हो म्हणावं, परमिशन पाहिजे असते एवढ्याचसाठी, कारण मम्मीने म्हणले ना घेऊ नका म्हणून पैसे, मदर स्वीट, कॉमन सेन्स. मग पाहुणा काय म्हणतो, अरे काय घाबरू नको, तुझी मम्मी काय म्हणत नाही, सांगावं याला घ्या घेऊ द्या एवढे एवढे टाईम घे एवढे टाईम, मग मम्मीकडे पाहुणे बघतात घेऊ द्यावं एकदा, मग आपण मम्मीकडे बघतो पाहुण्याकडे बघतो, घ्यायची इच्छा असते पण मम्मी मारेल नंतर, नंतर मग पाहुणे मम्मीकडे बघतात द्या म्हणतात, मग मम्मी काय म्हणते बरं घे राजू एकदा घे, खूप ते फोर्स करते एकदा घे
दुसऱ्या पर घेऊ नको, शेवटचे आपण घेतो आणि 120 स्पीडनं बाहेर जातो. बाहेर जाता जाता खिडकीतून आपल्या बहिणीला बघतो, बकरा आलाय चलो, आणि मग बहीण येते अजून. मग अशा प्रकारे पाहुण्यांचा कार्यक्रम तुम्ही टप्प्यात आणून करता. एक प्रकारे कॉमन सेन्सच वापरता तुम्ही, पैसे मागायचे नाहीत पण इनडायरेक्टली. म्हणजे हे झालं एक वेगळं थोडं एक्झाम्पल, पण आपण एकदा ठिकाणी गेलं तर कॉमन सेन्स, कुठे सोऱ्याच्या घरी गेलं तर आपण हे द्या ते द्या म्हणायचं नाही. मम्मी शिकवते बघा, व्यवस्थित हाताचे घडी तोंडावर बोट, शांत राहायचं, व्यवस्थित पैसे, व्यवस्थित राहायचं, शूज घालायचे, चप्पल घालायचे, शिवीगाळ करायचे नाही. मग आपण कोणाच्या लग्नात गेलो तर डायरेक्ट कसं व्यवस्थित बसतो, त्याला कॉमन सेन्स, कुठं कसं वागलं पाहिजे, वर्गामध्ये जाऊन आपण कसं बसलं पाहिजे, तर कॉमन सेन्स. ठीक आहे, मदर्स वे कॉमन सेन्स. याच्यानंतर गो स्कॉट फ्री. गो स्कॉट फ्री म्हणजे काय, म्हणजे पनिशमेंट न होता सुटून जाणे, सुटका होणे, तुम्हाला टू एस्केप विदाउट पनिशमेंट. हे बघा, पनिशमेंट होती याची आणि त्याने पनिशमेंट न घेताच निघून गेलाय. असं होते की नाही? कधी कधी आपल्याला उठवतात बघा पाडे म्हणा लहानपणी वर्गामध्ये, आणि मग पाडे साडेतीनच्या शेवटच्या वर्गामध्ये पाडे म्हणतो आपण, चार पर्यंत शाळा असते, पण साडेतीनला पाडे म्हणायला सुरू होते, आपले पाडे चुकतात चार पाच जणांचे, मग त्यांना वर्गाच्या बाहेर उभं करतात, नंतर दाखवतो, नंतर सगळ्याचे अगदी भारी होते मास्तर म्हणतात, आणि मग आपल्या वाटतात किती मारतात की काय नाही की, कारण पाडे सगळ्याला आले, आपल्या तिघलाच आले नाहीत, ते तिघ बिचारे बाहेर थांबले. पण ते पाडे इतके वेळ चालतात की चार शाळेची घंटा वाजते आणि पूर्ण शाळा सुटून जाते, आणि मास्तरलाही घरी जायचं, मग मास्तरही घरी जातो, तो विसरून जातो. अशा प्रकारे तुमचे काय झालेले आहेत, एस्केप फ्रॉम द पनिशमेंट, गो स्कॉट फ्री. तुम्हाला पनिशमेंट झाली होती पण तुम्ही सुटका झालेली आहे, आता त्याला आपण काय म्हणतो, गो स्कॉट फ्री. एस्केप विदाउट पनिशमेंट, दॅट वी कॉल एस गो स्कॉट फ्री. नेक्स्ट इडियम्स आहे तुमची, ही पण महत्वाची आहे, बघा सर्वच महत्वाचे आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. टू लुक डाऊन वन्स नोज, टू लुक डाऊन वन्स नोज म्हणजे काय, एखाद्याचा तिरस्कार करणे, तिरस्कार करणे. काही लोक असतात बघा, आपल्या साईडच्याने कार घेतली की त्यांच्याच पोटामध्ये दुखते, आणि मग ते इथं कार लावायची नाही आमच्या घरापुढे, इथं रिव्हर्स करायचं नाही, हे इथं आमची टू व्हीलरची जागा आहे. अरे असू दे ना बाळा, नाही 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 असं नाही करायचं, ठीक आहे. तुम्ही कार घेतलं म्हणजे लई श्रीमंत झाले नाही, आमची गाडी गाडी आहे का, आमची पण गाडी नाही का, तुमच्या गाडीला दोन चाक आहेत, मग काय झालं. एक प्रकारे काय करतात, तिरस्कार करणे, एखाद्यानं काय घेतलं किंवा एखादा आपल्या समोर गेला की तिरस्कार करतो. आपण लहानपणी म्हणायचो बघा, आपल्यापेक्षा आपल्याला जर समजा 70% पडले आणि आपल्या मित्राला 75% पडले, तर मग घरी आपल्याला शाळा निघायची, असं कसं काय झालं, असं म्हणण्याच्या अगोदर आपण म्हणायचो मम्मी मम्मी त्याचं त्यानं काय केलं, बघून लिहिलं पुस्तकामधून. मी बघून नाही लिहिलं, मी नाही लिहिलं, मी ना कॉपी नाही केली, मी बिना कॉपीचे 70% आहे, त्यानं कॉपी करून 75 घ्या. म्हणजे एक प्रकारे तुम्ही काय करत आहात, तिरस्कार, टू लुक डाऊन वन्स नोज, म्हणजे एखाद्याचं तुम्ही तिरस्कार करत आहात की त्याला म्हणतात टू लुक डाऊन वन्स नोज. हे बघा, नाचता येणं अंगण वाकडं असं पण असतंय बघा, टू लुक डाऊन वन्स नोज म्हणजे तिरस्कार करणे, हे वरेवरे चालायचं तिरस्कार करणे. टू लुक डाऊन वन्स नोज येऊ शकते, आलेली आहे, महत्वाची आहे. त्यानंतरचे ते पुल स्ट्रिंग्स. पुल स्ट्रिंग म्हणजे काय, यूज पर्सनल इन्फ्लुएन्स, स्वतःचा काय करणे, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, प्रभाव पाडणे. म्हणजे दोरे आवळले म्हणतो की ना, याच्या मुसक्या दाबलो मी, दोरे आवळणे, फुल स्ट्रिंग म्हणजे आपला प्रभाव कसा आहे तिथं, पर्सनल इन्फ्लुएन्स. फोनवरून ऍडमिशन, कालीन भैया आहेत बघा, कालीन भैया मिर्झापूर सिरीज मधला, फुल स्ट्रिंग करतात ते, म्हणजे काय आपल्या हातात सगळं, म्हणजे वरून दोरे आवळणे, ते खेळ असतो ना रे बाहुला बाहुलीचा बघा, सगळं खाली खाली नाचतात पण त्यांच्या दोऱ्या कुठं वरी असतात कनेक्टेड, आणि त्याच्या हातात पॉवर असते, तो जशी दोरी ओढतो तशी नाचते, त्याला काय म्हणजे पुल स्ट्रिंग, म्हणजे खालच्या लोकांना वरचे लोक नाचवत असतात, जशी सत्ता आणि सत्तेच्या वर अपेक्स बसलेले लोक काय करतात, या लोकांना नाचवत. तसं हिंदू मायथॉलॉजीमध्ये सांगितलं पण आहे बघा, आपण सगळे या पृथ्वीवर आलेले जे काही ह्युमन्स आहेत त्यांचे सर्व दोर कुठं बांधलेले आहे, वर बांधलेले आहे, आणि तो नाचवतो तसंच घडते. म्हणजे पुल स्ट्रिंग, पर्सनल इन्फ्लुएन्स पडत असतो त्या गोष्टीवर त्यांचा, त्याला म्हणतात पुल स्ट्रिंग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे पुल स्ट्रिंग्स. ओके, त्यानंतर गेट आउट ऑफ हँड. गेट आउट ऑफ हँड म्हणजे सर्वांना माहित आहे, कंट्रोलच्या बाहेर जाणे, एखादी गोष्ट कंट्रोलच्या बाहेर ज्या वेळेला जाते त्यावेळेला आपण म्हणतो गेट आउट ऑफ कंट्रोल, गेट आउट ऑफ हँड. ठीक आहे,
नेक्स्ट बघतोय आपण अ स्टिच इन टाइम 7:9 अतिशय महत्वाचे आहे. वेळेमध्ये जर तुम्ही एखादं काम केला तर नंतर तुम्हाला पस्तावा किंवा ती गोष्ट बिघडणार नाही. अ स्टिच इन टाइम 7:9 फिक्स द प्रॉब्लेम नाऊ बिकॉज इट विल गेट वर्स लॅटर. एखाद्या लोकाला प्रॉब्लेम उद्यावर ढकलण्याची सवय असते. बघा आजचं उद्या, उद्याचं परवा, उद्याचं परवा, मग ते काय होते, प्रॉब्लेम वाढत जातात आणि एका दिवशी खूप मोठे होतात. ठीक आहे, त्यालाच आपण जर वेळेवर जर आपण केलं स्टिच, स्टिच म्हणजे थोडंच फाटलेलं आहे आपलं एखादं शर्ट, त्याला आपण स्टिच केलं तर ते वाचते, पण ते फाटलेलं अजून वापरलं पण ते अजून फाटत फाटत जाते, म्हणजे प्रॉब्लेम वाढत वाढत जातो. पण वेळीच जर स्टिच केलं, वेळीच जर थांबवलं तर पुढे येणारी अनहोनी आपण वाचवू शकलो असतो. त्याला म्हणतात अ स्टिच इन टाइम 7:9. टाइमवर केलेला स्टिच नंतरच्या खूप सारे परिश्रम वाचवतो तुमचे. ठीक आहे, नेक्स्ट टू लूज ग्राउंड टू बिकम लेस पॉप्युलर. टू लूज ग्राउंड म्हणजे काय, हे खूप वेळा इडियम्स आलेले आहे बघा, प्रसिद्धी कमी होणे. नाऊ ही हॅज बिकमिंग लुझिंग ग्राउंड, नाऊ ही इज लुझिंग ग्राउंड. लुझिंग ग्राउंड म्हणजे काय, ग्राउंड लूज करणे नाही, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःची प्रसिद्धी, स्वतःचं कमी होणे, पॉप्युलरिटी कमी होणे. जसं प्राईम मिनिस्टर मोदी किंवा कुठलाही चीफ मिनिस्टर असतो बघा, तो 5-10 वर्ष सत्तेमध्ये असलं की मग हळूहळू त्याची प्रसिद्धी कमी होते, अँटी इनकम्बन्सी वाढते त्याच्या विरोधात. त्याला काय म्हणतो आपण, अरे त्याची प्रसिद्धी आता खूप होते, आता कमी होत चाललेली आहे. किंवा एखादा क्रिकेटर जेव्हा खेळत असतो तेव्हा त्याची प्रसिद्धी खूप जास्त असते. आता विराट कोहली खूप फेमस आहे, हार्दिक पांड्या फेमस आहे, पण जे आता राहुल द्रविड असतील किंवा VVS लक्ष्मण असतील ते जेव्हा खेळत होते त्यांची या लेवलला होते. मी असं म्हणत नाही ते फेमस नाही, ते प्रसिद्ध नाहीत, पण त्यांची प्रसिद्धी आता ॲज कम्पेअर टू जे लाईव्हलीमध्ये आहेत, म्हणजे जे खेळत आहेत कंटिन्युअसमध्ये, त्यांच्यापेक्षा थोडीफार कमी झालेली आहे ना. लोक त्यांचा DPT होते आता, त्यांना IPLमध्ये ऑप्शन होत नाही, म्हणजे हळूहळू प्रत्येकाचा जो चढता सूरज धीरे धीरे ढलता हे चल जाएगा ऐसा का नाही अशी गोष्ट आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प मेक अमेरिका ग्रेट अगेन, तो राष्ट्राध्यक्ष होता पण आता बिचारा जेलमध्ये जावं लागत आहे. अमेरिकेतल्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की त्या देशाचा राष्ट्राध्यक्षाला जेलमध्ये जावं लागलेलं आहे. ठीक आहे, अजून इम्रान खानला पण पाकिस्तानच्या भागात जेलमध्ये पाठवलं होतं. म्हणजे आपली प्रसिद्धी कमी झाल्यावर आपल्यावर काय वेळ सांगता येत नाही, त्याला आपण म्हणतो टू लूज ग्राउंड, डोंट लूज ग्राउंड म्हणतात बघा. मग जे मोठे मोठे पॉलिटिशियनचे सल्लागार असतात, साहेब तुमचं ग्राउंड लूज होत आहे म्हणतात. म्हणजे काय, तुमची आता प्रसिद्धी किंवा तुमचा जी पकड आहे ती पकड आता कमी होत चाललेली आहे. दॅट इज वी कॉल्ड ॲज टू लूज ग्राउंड. नेक्स्ट बघतो आपण सेलिंग इन द सेम बोट. सेलिंग इन द सेम बोट याला IMP करा. सेलिंग इन द सेम बोट म्हणजे काय, की सेम डिफिकल्टी सिच्युएशन मध्ये आपण जात असणे. सेम डिफिकल्ट सिच्युएशन, हे ज्या सिच्युएशन मधून चाललंय तेच ह्या चाललेलं आहे. समजा तुम्ही क्लास करत आहात ना, अचानकपणे क्लास मध्ये काय झालंय, आग लागलेली आहे, मग तुम्ही युअर इन अ सेम बोट ना, युअर सेलिंग इन द सेम बोट म्हणजे सगळं एकच परेशानीमध्ये. किंवा तुम्ही एखाद्या गावामध्ये राहतात आणि त्या गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, मग सर्वजण एकच प्रॉब्लेम फेस करतात ना. जर सर्वजण एकाच डिफिकल्टीमुळे परेशान असतील तर त्याला म्हणतात वी आर इन अ सेम बोट. सेम बोट म्हणजे काय, शब्दशः अर्थ नाही की आपण एकाच बोटीमध्ये आहोत, याच्यावर अर्थ आला की बाबा इथून जर एक छिद्र झालं बोटला आणि पाणीमध्ये जाऊ लागलं तर यालाच धोका आहे का, नाही हिला पण धोका आहे. मग त्याला काय म्हणतात, बिईंग इन द सेम डिफिकल्ट सिच्युएशन, बिईंग इन द सेम डिफिकल्ट सिच्युएशन, समान स्थितीमधून जाणे, अवघडल्यासारखी स्थिती, डिफिकल्ट सिटी, वी आर इन द सेम बोट. ओके, आता तुम्ही तलाठी भरती किंवा मेगा भरतीची वाट बघत आहात बघा, ऑल यू आर इन अ सेम बोट. तुम्ही कशा सेम सिच्युएशन मध्ये आहात ना, सेम डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आहात. आता जागा येणार का नाही, जागा कधी येणार, सरकार काढणार का नाही, आली तर मी लागणार का नाही, प्रश्न काय येणार, IBPS TCS पॅटर्न काय असतो, म्हणजे तुमच्या डोक्यात हजारो अनेक प्रश्न येतात. आणि हे तुमच्याच नाही तर तुमच्या सगळ्या जी तयारी त्या डोक्यात येतात, म्हणजे तुम्ही काय आहात, सेम बोट मध्ये आहात, सेम सिच्युएशन मध्ये आहात. दॅट टाइम वी कॉल्ड एज वी आर इन अ सेम बोट. नेक्स्ट वियर अँड टियर. वियर अँड टियर म्हणजे काय, वियर अँड टियर म्हणजे डॅमेज होणे. डोंट वियर अँड टियर. एखादं जर कूलर घेतला आपण, ओके, एखादं जर आपण फर्निचरच्या दुकानात घेतलं गेलं तर ते फर्निचरवाला काय म्हणते, हे क्वालिटी चांगली आहे पण डोंट वियर अँड टियर. म्हणजे काय,
मग इकडून तिकडं तिकडून इकडं नेऊ नका. काय होते मग हे डॅमेज होतंय वेअर अँड टिअर केल्यामुळे. वेअर अँड टिअर म्हणजे काय? डॅमेज होणे. वेअर अँड टिअर, डॅमेज होणे. नेक्स्ट महत्वाचे आहे स्टेटस्को. ही व्हेरी आयएमपी आहे, दोन वेळा एक्झामला विचारलेली आहे स्टेटस्को. ते स्टेटस्को म्हणजे काय? डॉक्टरच्या गळ्यातलं नाही स्टेटस्को. स्टेटस्को आता शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्या वादामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेला जजमेंट दिलं त्यावेळेला म्हणलं की आम्ही स्टेटस्को हे सिच्युएशन आणू शकलो असतो पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता. तर खूप लोकांना हे प्रश्नच कळला नाही म्हणजे हे कळलंच नाही स्टेटस्को म्हणजे काय. स्टेटस्को म्हणजे पूर्वी जशी परिस्थिती होती तीच परिस्थिती आम्ही आणू शकलो असतो. म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे त्या टाइमला जे सिच्युएशन होती 21 जुलैला 21 जूनला ती सिच्युएशन पुनश्च आम्ही आत्ता आणू शकत असलो पण उद्धव ठाकरेने राजीनामा दिला त्याला म्हणतात स्टेटस्को. ऍज इट इज अनचेंज्ड पोझिशन म्हणजे जसाला जसं कसं होतं पूर्वी. आपण म्हणतो बघा आपण जर एखाद्याला काही वापरायला दिलं एखादी गाडी बिडी त्यांना जर तोडून पडून आणला स्टेटस्को जशी होईल तशी परत कर मला माझं घेतलं जसं त्याला म्हणतात स्टेटस्को. म्हणजे मी तुम्हाला फार लेमॅन एक्झाम्पल दिलेलं आहे गाडी बिडीचं पण हे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये खूप वापरलं गेलेलं आहे. या वर्षीचा खूप न्यूज मधला शब्द आहे. आणि तुमचं TCS IBPS पॅटर्न असो की कुठलीही एक्झाम असो गव्हर्नमेंट इडियम्स आणि फ्रेजेस किंवा होकॅप पण कुठून येते जे सध्या चर्चेचा विषय आहे. वेगवेगळ्या टाइम्स ऑफ इंडिया द हिंदू इंडियन एक्सप्रेस या पेपरमध्ये जे शब्द वारंवार आलेले आहेत त्याच्यावरच प्रश्न करते. ते काय 2000 वर्षापूर्वीचा शब्द शोधून काढत नाही तर आत्ता तो तुम्ही न्यूज पेपर वाचता का ते पेपरचा अर्थ तुम्हाला कळताय का मग स्टेटस्को हा तुम्हाला मिनिंग कळला का. तर पूर्ववत सिच्युएशनला नेऊन ठेवणे दॅट वी कॉल्ड अ स्टेटस्को म्हणजे यथास्थिती. यथास्थिती मराठीमध्ये पण लिहून घ्या यथास्थिती. नेक्स्ट महत्वाची आहे टू स्ट्रेन एव्हरी नर्व. हा हे पण महत्वाचं टू स्ट्रेन एव्हरी नर्व म्हणजे काय. नर्व तुम्हाला माहित आहे आपल्या अंगा शरीरात असते म्हणजे खूप काम करणे परेशान होऊन काम करणे ओके म्हणजे दिवस रात्र एक होऊन काम करणे खून पसीना एक करणे खून पसीने केले होते टू मेक ऍट मोस्ट एफर्ट इतके एफर्ट करायचे की खून पसीना एक करणे टू स्ट्रेन एव्हरी नर्व दॅट वी कॉल्ड एज खून पसीना एक करून काम करणे. याला शब्दशः मिनिंग पण घेऊ शकतो मी टू स्ट्रेन एव्हरी नर्व म्हणजे जे जेवढं जेवढं पॉसिबल आहे ते सगळं करणं. मेक नो स्टोन अनटर्न ही पण एक इडियम्स आहे बघा म्हणजे एकही धोंडा परतल्याशिवाय राहिला असं नाही तर एकही प्रयत्नाची पराकाष्ठा प्रयत्नांची पराकाष्ठा केली असं म्हणतो आपण टू स्ट्रेन एव्हरी नर्व इम्पॉर्टंट इडियम्स. नेक्स्ट पिक होल. पिक होल ही पण इडियम्स आहे. पिक होल साधी वाटते पण एक्झामला आलेली आहे. टू फाइंड मिस्टेक्स टू फाइंड फॉल्ट. पिक होल करणे म्हणजे काय. एखाद्यानं खूप चांगलं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे पण त्याच्यामध्ये आपण म्हणतो नाही नाही तुझं या नंबरच्या वेळेस बोलत असताना हा शब्द चुकला. अरे भाऊ एक घंटा एखादा माणूस बोलत असला तर माझ्याच्यानं पण एखादा शब्द मागापुढे होतो ओके म्हणजे कुठलाही माणूस चुकीचा पुतळा आहे. नाही नाही तू असं केला म्हणजे काही लोकांना असतं बघा पिक होल शोधून काढणे म्हणजे काय एखादा फॉल्ट मिस्टेक शोधून काढणे टू फाइंड मिस्टेक टू फाइंड फॉल्ट. पण आपल्या मास्तर फेरवळी बनवून न्यायचो सगळं चेक करायचा आणि एकदम म्हणायचं पॅरेग्राफ मध्ये पहिली स्टार्टिंग हे तुला कॅपिटल लेटरने लिहायला पाहिजे होते रॉंग आहे. आपण म्हणतो सर एवढं सगळं लिहिलंय ना. अरे एवढं सगळं लिहिलं पण हेच व्यवस्थित कर ना मग अजून रिपीट होईल आपल्याकडे याची आपण रिपीट करायचं मग त्याला आपण पिक होल. पिक होल पिक होल करणे म्हणजे काय एखाद्याचं म्हणजे फॉल्ट मिस्टेक शोधून काढणे. निप इन द बर्ड हे पण महत्वाचे आहे व्हेरी. निप इन द बर्ड म्हणजे काय. बर्ड म्हणजे कळी ओके म्हणजे आपण कळीला कुस्करणे कळीला तोडून टाकणे मग कळीचं फुल होईल का नाही म्हणजे एखादी गोष्ट सुरू होते तेव्हाच त्याला आपण छटून टाकायलो म्हणजे ते पुढे वाढणारच नाही ना प्रोग्रेस होणार नाही म्हणजे निप इन द बर्ड ही इडियम्स फार महत्वाची आहे. निप इन द बर्ड म्हणजे काय ही कळी आहे आणि या कळीला आपण खोडून टाकायलो म्हणजे वाढवून देण्यात आलो. डिस्ट्रॉय ऍट अर्ली स्टेज एखादा प्लॅन आहे तो स्टार्टिंगलाच डिस्ट्रॉय करून टाकणे कळी असतानाच तोडून वाढ थांबवणे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही म्हणजे एखादी गोष्ट सुरुवातीलाच जर थांबली थांबवली आपण थांबवली तर त्याला काय म्हणतो निप इन द बर्ड. कळी खोडणे असं तुमचा शब्द आहे ना रे मराठीमध्ये ओके त्याला कळी असतानाच तोडून वाढ थांबवणे निप इन द बर्ड. बघा याच्या अगोदर काय बघलो आपण पिक होल. याच्या अगोदर काय बघलो टू स्ट्रेन एव्हरी नर्व पिक होल उसके बाद देखा हमने निप इन द बर्ड. त्याच्यानंतर बर्न द मिडनाईट ऑइल हे पण सेम आहे गाव
नर्व सारखीच आहे. बर्न द मिड नाईट ऑइल म्हणजे काय, पूर्वी चिमणी असायच्या, चिमणी लावून अभ्यास केला म्हणतात बघा. आम्ही आमच्या घरी लाईट नसायची, मग आम्ही चिमणी लावून अभ्यास केला म्हणजे काय, रात्र जागलो मी टू बर्न मिड नाईट ऑइल, चिमणी लावायला ऑइल लागायचं, मग ऑइल संपून जायचं. मग याच्यावरून ही इडियम्स आलेली आहे की खूप सारे वर्क हार्ड करणे, टू बर्न मिड नाईट ऑइल, रात्रा जागून काढणे. ओके, आभाळ खूप कष्ट घेणे, ते डोंबारीचं नृत्य आहे ना, उद्याची काळजी कशाला, आभाळ पांघरू दगड उशाला, उद्याची काळजी कशाला, आभाळ पांघरू दगड उशाला, म्हणजे काय, खूप सारी वर्क हार्ड करणे, बर्न द मिड नाईट ऑइल. आणि नाऊ डेज खूप मुलं करत आहेत ते बर्न द मिड नाईट ऑइल, तुम्ही पण करा. जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर यू हॅव टू बर्न द मिड नाईट ऑइल. मिड नाईट ऑइल म्हणजे काय, रात्री जाऊन तेल जळायचं काय, असं नाही आहे. तर इडियम फार इंटरेस्टिंग असतात. हिट द बुल्स आय, हिट द बुल्स आय म्हणजे काय, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय, हे जे गाणं आहे की नाही, म्हणजे ज्याची मला आवड आहे, जे मला करायचं आहे तेच करणे म्हणजे हिट द बुल्स आय. बुल्स आय म्हणजे याला जर फोटोग्राफी आवडते तेच करणार मी, दुसरं काहीच करणार नाही, म्हणजे जे तुम्हाला पाहिजे होतं तेच करणं. मुलं म्हणतात बघा, त्या नवीन लग्न झाले की गाडीच्या मागे लावतात, आवड मला जिची मी तिलाच आणलं, जी होती मनात तीच आणली घरात, म्हणजे काय, हिट द बुल्स आय. भाऊ तू हिट द बुल्स आय केला, हिच्याशी लग्न करतो मला हिच्याशीच केला. यु आर हिटिंग द बुल्स आय, डू एक्झॅक्टली द सेम दे वॉन्ट, जसं तुम्हाला पाहिजे होतं तसंच तुम्ही करता, इतरांचं आयुष्य जगत नाही, तुम्ही जे म्हणल्या तेच करता, त्याच्यावरच तुम्ही डिटर्मिनंट आहात, तुम्ही स्टेबल आहात आणि तुम्ही फर्म आहात. जे ठरवलं होतं तेच करणे. काही लोक लहानपणी ठरवतात मला मोठं होऊन आय ए एस अधिकारी व्हायचंय, मागून बघलं तर ते काय करतात, किराणा दुकानावर असतात. ठीक आहे, काही लोक ठरवतात एक होतात एक, त्याच्यामध्ये चार वेळा बदलतात, काय म्हणतात इंजिनियर व्हायचं, मग डॉक्टर, मग शिक्षक, मग काही चालणार झालं बिझनेस करतो, नाही मग डिजिटल दुकान टाकतो, मग फोटोग्राफी करतो, हे करतो, म्हणजे ते फर्म डिसिजनवर नाही. पण काही लोक असतात ते शिकतात आणि शिकतानाच म्हणतात मी ऍक्टर होणार, किंवा काय म्हणतात मी खूप मोठा बिझनेसमॅन होणार, मग ते करतात. मग ते काय करत आहेत, हिट द बुल्स आय, जे ठरवलं तेच करत आहेत. व्हेन पिग्स फ्लाय, हे पण महत्वाचे आहे. व्हेन पिग्स फ्लाय, डुकर कधी उडाले होते का रे, नाही, म्हणजे अशक्य आहे ती गोष्ट बोलणे किंवा करणे, अशक्य गोष्ट जी घडणार नाही अशी, त्याला म्हणतात पिग्स फ्लाय. नावमध्येच मिनिंग आहे, पक्षी उडतात, बर्ड्स फ्लाय करतात, पण डुकर पिग्स उडतात नाही, म्हणजे अशक्य आहे ना रे, जी गोष्ट अशक्य आहे ती घडणार नाही अशी बोलणे, समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, पिग्स फ्लाय, इट विल कॉल्ड एज पिग्स फ्लाय. अशक्य गोष्ट जी घडणार नाही अशी, त्याला आपण म्हणतो पिग्स फ्लाय. नंतर बाईट द बुलट, बाईट द बुलट, आय एम पी करून घ्या, बाईट द बुलट. बघा मी आज वेगवेगळ्या थोड्या पीपीटीचा बनवायचा ट्राय केलेला आहे, तुम्हाला जी आवडली ती नंबर सेंड करा, त्या नंबरची आवडली किंवा त्याचं बाईट द बुलट वाटला वा, मग आपण काय करू तशाच पुढच्या सिरीज मध्ये यूज करूया. बाईट द बुलट म्हणजे एखादं काम करायला आपल्याला आवडत नाही पण तेच करावं लागत आहे. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो बघा की मला माझ्या मैत्रिणीला आणि मित्रांना पिक्चरला जायचं आहे. ठीक आहे, आणि याच पिक्चरला जायचं आहे, पिक्चर आलेला आहे कुठला, कुठला एक आलेला आहे, समजा पिक्चर आलेला आहे DDLJ, पण तुम्हाला अचानकपणे काय झालं, दुसरंच काम लागलं, मम्मी म्हणली जा मामाला घेऊन स्टेशनवर, अरे मला ते आणायचं नाही पण दुसरं कोणीच नाही ना घरी, पिक्चरला जायचंय, पण तुम्हाला करायला काय आवडू लागलं, पिक्चरला जायचं, पण अचानकपणे तुम्हाला आता मामाला नाही जावं लागलं, म्हणजे काय, बाईट द बुलेट, डिसाईड टू डू समथिंग अनप्लेझंट दॅट यू हॅव अवॉइडिंग डुईंग. तुम्ही मामाला आणायला जायचं नाही, खूप प्रयत्न केला पण तुम्ही आता अवॉइडच करू शकणार, मम्मी म्हणली जा नाही संध्याकाळी जेवायला भेटणार नाही, मग जा कुठे जातो पिक्चरला, त्याच्यासोबत चालला, ज्या मैत्रिणीसोबत चालला त्याच्याच घरी जा, मग तुम्हाला ते काम मामाचं तोंडही बघावट नाही गेलं तरी मामाला आणायला जावं लागते. मग तुम्ही काम कसं करत आहात, मनावर दगड ठेवून एखादं काम करणे, तुम्हाला दुसरंच करायचं होतं पण दुसरंच करायला, अनप्लेझेंटली करायला, ना खुशीनं करायला. काही लोक तयारी पण करतात बघा, ना खुशीनं करतात, काय काहीच करायचं नाही म्हणून तयारी करतात, अनप्लेझेंटली यू आर डुईंग दिस वर्क अनप्लेझेंटली,
अनप्लेझेंटली काम करणे किंवा याला याला काय म्हणतात बाईट द बुलट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बाईट द बुलट. याला कसं लक्षात ठेवा, बाईट द बुलट. मला बुलेट पाहिजे होती पण बाईक दिली, साधे खटारा. म्हणजे तुम्हाला बुलेट चालवायचे होते पण बाईकवर समाधान मानावं लागत आहे, त्याला म्हणतात बाईट द बुलेट. नेक्स्ट आती है इसके बाद हार्ड टू सॉलो, म्हणजे एखादी व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव. अरे मला हे पचनी पडणार आलं, काय काय म्हणलं काय म्हणला ती मुलगी. अरे यार ती एवढी शांत होती पुढच्या भागावर बसायची आणि ती चोरी करते. बापरे बाप, ही घटना माझ्यासाठी हार्ड टू सॉलो आहे. म्हणजे काय मला डायजेस्ट होत नाहीये, व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव. ती असं करू शकते, अरे ती समोर इतका अभ्यास करायची आणि इतकी आणि ती चोरी करते. बापरे बाप, याच्यावर विश्वास बसणार नाही अशी गोष्ट. त्याला म्हणतात हार्ड टू सॉलो. इसके बाद टू स्क्वेअर द सर्कल, हे पण म्हणतो टू स्क्वेअर द सर्कल. म्हणजे काय, हे सर्कल आहे याला स्क्वेअर करू शकता का रे? नाही करू शकत. म्हणजे एखाद्या गोष्टीला बिनकामाचं उगत दुसरं काही करायचा प्रयत्न करणे. टू स्क्वेअर द सर्कल, टू अटेम्प्ट समथिंग इम्पॉसिबल, जे होणारच नाही ते करणे. ठीक आहे, त्याला म्हणतात टू स्क्वेअर द सर्कल. म्हणजे जे इम्पॉसिबल आहे ते करायला बघणे. टू स्क्वेअर द सर्कल, राईट इट डाऊन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टू स्क्वेअर द सर्कल, टू अटेम्प्ट समथिंग इम्पॉसिबल, इम्पॉसिबल गोष्ट अटेम्प्ट करायला जाणे. त्याला म्हणतात स्क्वेअर, डोंट डू स्क्वेअर द सर्कल. महत्वाचे आहे वेल ऑफ टाइम. वेल ऑफ टाइम म्हणजे काय, लय मजा मारणे, एन्जॉय अ लॉट, खूप मजा करणे एक्सेसिवली, एकदम वेल ऑफ टाइम. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे अँड वेल ऑफ अ टाइम मी लय मजा करणार आहे. आता वॉटर पार्क, हे पार्क, ते पार्क, पिक्चर, जेवण, बिर्याणी, एव्हरीथिंग जे मनाला वाटतंय ते करणार. त्याला म्हणतात वेल ऑफ अ टाइम. याला वेळ बर्बाद करणे नाही बरं, वेल ऑफ अ टाइम म्हणजे एन्जॉय अ लॉट, एन्जॉय अ लॉट, फुल ऑफ एन्जॉयमेंट. एखादा तुमचा टाइम असते ना, त्याला आपण म्हणतो बघा दॅट वॉज अ वेल टाइम फॉर मी, वेल ऑफ अ टाइम. ठीक आहे, वेल ऑफ अ टाइम नंतर आपली इडियम फ्रेज येते चिव द कर्ड. या तुम्हाला इमेज होऊन दिसते, चिव द कर्ड म्हणजे काय, डोक्यामध्ये कचरा करणे, विचार इकडले तिकडले तिकडले, खूप जास्त विचार करणे बिनकामाचं. त्यानं मला असा खास म्हणला असेल, ती माझ्याकडे अशी का बघली असेल बरं, तू माझ्याकडे बघून का हसला असेल बरं. म्हणजे संध्याकाळी झोपताना तुझ्या डोक्यात एवढे विचार आले बिनकामाचे, कचरा विचार आहे ते काहीच घेणे देणे नाही. त्याला काय म्हणतात चिव द कर्ड, म्हणजे बिनकामाचं का चिकोल कालवीत बसला, का मातीत हात भरवायला, किंवा का अशा व्यर्थ गोष्टीवर विचार करायला. त्याला म्हणतात पॉन्डर ओव्हर समथिंग, म्हणजे खूप जास्त विचार करणे एखाद्या गोष्टीवर. नाही नाही नाही, त्यानं माझ्याकडे असा का बघला असेल, माझं काय चुकलं असेल बरं, त्यानं असं का केलं असं. अरे भाई तुझ्याकडे कोणी बघत नाही, चुकून बघला असेल. एखादा माणूस जर चुकून तुमच्याकडे बघून हसला तर चार दिवस तुम्ही विचार करता का हसला असेल, माझे केस ठीक होते ना, मी काय बघलो का, मी कपडे व्यवस्थित घातले होते ना, अबे हसला संपला पुढे जा. नाही नाही नाही, ते खूप जास्त विचार करत. असे तुमच्यामध्ये पण लोक असतात बघा, छोटी गोष्ट झाली त्याला एकदम मोठं करून विचार करतात. त्याला म्हणतो चिव द कर्ड, म्हणजे चिव, शेव द कर्ड, उगाच सगळंच बसणे, काय म्हातारा का बा सगळं बसल्या जाऊ दे सोडून दे असं म्हणतात त्याला बघा. शिव द कर्ड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, शिव द कर्ड. नेक्स्ट इडियम साइड टू मिस द बस. टू मिस द बस म्हणजे काय, याला स्टंपिंग करायची, अपॉर्च्युनिटी मिस करणे. टू मिस द बस म्हणजे काय, टू मिस अँड अपॉर्च्युनिटी, संधी मिस करणे, एखादी संधी आली मिस करणे, मौका गमावणे. मौका मौका ते ऍड येते बघा, मौका मौका, आणि दरवेळेस पाकिस्तान हरकतो. त्याला काय म्हणतात मिस द बस. मिस द बस म्हणजे बस मिस करणे असा अर्थ न घेता तुम्ही संधी गमावत आहात. डू यू गेटिंग माय पॉइंट? व्हेरी गुड. नेक्स्ट देखते है एनर्जेटिकली टू ब्रिंग टू लाइट, म्हणजे उघड पडणे, टू रिव्हील, उजागर, राज उघडे करणे. टू ब्रिंग टू लाइट, अरे तुझ्यामुळं आम्हाला काय झालेलं आहे, हे ब्रिंग टू लाइट आणलेलं आहे. ओके, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जस्ट अ मिनिट, मी लॅपटॉप चार्जिंगला लावतोय, मध्येच लेक्चर बंद पडायचं आपलं, पाहून घेतो पर्यंत तुम्ही.
ओके शिव द टू ब्रिंग टू लाईट म्हणजे एखादी गोष्ट रिव्हील करणे. अरे तुझ्यामुळं आम्हाला काय झालेलं आहे, टू ब्रिंग टू लाईट घडलेलं आहे, ही गोष्ट काय झालेली आहे, ब्रिंग झालेली आहे. नेक्स्ट आपण बघतोय ऑन द स्पर ऑफ द मोमेंट, एकदम सडनली अचानकपणे. म्हणजे तुम्हाला जर कुणी रस्त्यामध्ये थांबवलं आणि अचानकपणे जर विचारलं की कोण्या कॉलेजमध्ये आहेस तू, आपण सांगतो मी या या कॉलेजमध्ये आहे. ठीक आहे, बरं बरं. मग आपण नंतर कळते त्यांना खूप बोललो आपल्याला, मग नंतर आपण विचार करतो अरे तो माणूस का बोलला असं, नंतर जाऊन कळते आपल्याला की तो आपला पत्ता घेणार होता, म्हणजे तो आपल्या बद्दल काहीतरी माहिती जाणून घेणार होता. पण आपण असं भाबड्यापणानं काही बोलून टाकलो त्याला, इकडलं तिकडलं तिकडलं इकडलं, म्हणजे तुम्ही यू आर नॉट प्रिपेअर्ड टू टॉक, तरी त्याला बोलला यू ऍक्ट सडनली विदाऊट, तुम्हाला माहितीच नव्हतं तरी ऍक्ट केलं. किंवा याला असं तुम्ही म्हणू शकता बघा, ऑन द स्पर ऑफ द मोमेंट म्हणजे म्हणजे एकदम इन्स्टंटली रिप्लाय करणे. म्हणजे तुम्हाला जर एखादा मुलगा बघायला येणार आहे, तुम्हाला तुम्हाला माहितच नाही, ठीक आहे, अचानकपणे जर तो भेटला तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये आणि तुम्हाला माहितच नाही आणि तुम्ही तुमच्या मित्रासोबत गेल्या आणि तुम्ही एन्जॉय करायला, मग तो भेटला आणि म्हणला हाय आय एम राहुल, राहुल कोण राहुल, ठीक आहे मी नाही ओळखत राहुलला तुमच्या, तुम्ही इतकं त्याला बिहेव केल्या असत, इन्स्टंटली केल्या, सडनली केल्या, कारण तुम्हाला माहित नव्हतं ना ते, विदाऊट प्रिपरेशन केल्या तुम्ही, ऑन द स्पर ऑफ द मोमेंट म्हणतात. सडनली क्रिकेटर बघा, एखादा बॉल येतात खूप चांगले खेळतात पण अचानकपणे वारकर येतो, मग सडनली कसं कळायचं, स्पर ऑफ द मोमेंट काय करायचं कळतच नाही, मग तू ऍक्ट सडनली जसा आहे तसा ऍक्ट करणे. तुमच्या तुम्ही जर तुमच्या वर्गात गेल्या मस्त सुरू आहे आणि अचानकपणे मास्तरानं तुमच्या कानाखाली जोरात मारला, अरे बापरे तुम्ही विचार केला का त्याचा, नाही तुम्ही काय केला, एखादा आमचा एक मित्र असतो तो काय करतो लबड त्याच्या मास्तरच्या कानाखाली येतो, हे चुकीची गोष्ट आहे पण त्याला कळलंच नाही तो मास्तर होता म्हणून, नंतर कळलं मग तो काय म्हणतो सर मला ऍक्ट ऑफ सडनली झालं, मला माहितच नाही तुम्ही नवीन टीचर आणि तुम्ही मला मारला, मला वाटलं कोणतरी काका बिका असेल तो मारलाय मला, माझ्या दिमागासाठी का मी मारलो, पण सॉरी सॉरी माफ करा मला, तुम्ही माझ्या शिक्षक आम्हाला माहित नव्हतं, मग शिक्षकाला काही गॅरंटी नसते ना, तो म्हणतो बरं ठीक आहे इट वॉज अ स्पर ऑफ द मोमेंट, म्हणजे सडनली अचानक घडले ते, ठीक आहे माहित नव्हतं मला पण तुला पण. याच्यानंतर टू मेक अ माउंटेन ऑफ मोल हिल म्हणजे काय, राईचा पर्वत घडणे, काहीच घडणे छोट्याचं मोठं करून सांगणे बिनकामाचं. टू मेक अ माउंटन फॉर मोल, टू गिव्ह ग्रेट इम्पॉर्टन्स टू लिटल थिंग्स, छोट्या गोष्टीला खूप सारं मोठं महत्व करणे किंवा छोट्या गोष्टीला खूप रंगून मोठं करून सांगणे, दॅट वी कॉल्ड एज टू मेक अ माउंटन ऑफ मोल हिल, टू गिव्ह ग्रेट इम्पॉर्टन्स टू लिटल थिंग्स. ओके इसके बाद नेक्स्ट हमारी स्टार्ट होती है इडियम फ्रेज, कीप द बॉल रोलिंग, ती गोष्ट करत राहणे, तीच गोष्ट करत राहणे, याला आपण याला काय मिनिंग नाही, एखादा बॉल असं गोल फिरत राहणे म्हणजे ती गोष्ट चालू असणे भाई, म्हणजे 4 वर्षांना तर तुम्ही स्पर्धाची तयारी करत आहात, मग तुम्ही अजून तयारीच करत आहात ना, आय एम कीपिंग द बॉल रोलिंग, दुसरं काही करायचं नाही तुम्ही, मग काय करायला काम चालू ठेवायला, काम बंद पडू द्यायचं नाही. काही काही लोक असतात बघा त्यांना जॉब आवडत नाही पण ते म्हणतात अरे ते किनवट उमरखेड बिमरखेड दूरच्या गडचिरोलीच्या भागामध्ये जॉब आहे मला दुसरी जॉब करायची, पण तोपर्यंत काय करणार, कीप द बॉल रोलिंग चालू ठेवाय लोकच तरी, रडत पडत काम चालू करणे, कीप द बॉल रोलिंग, उचताना नाही म्हणजे काम चालू ठेवणं, कीप द बॉल रोलिंग. नेक्स्ट इम्पॉर्टंट, लुक थ्रू कलर्ड ग्लासेस म्हणजे जिंदगी को अलग अलग नजरीसे देखना चाहिए, एकाच चष्म्यातून जीवनाला बघू नका, वेगळ्या अँगलनेही बघू शकता, लुक थ्रू कलर्ड ग्लासेस टू सी विथ डिफरन्स, वेगळ्या अँगलने बघा, आपल्यासोबत जर काही घटना घडत असतील तर त्या का घडत असतील, काही लोक त्याला निगेटिव्ह मिनिंग मध्ये काढतात पण डोंट टेक इट निगेटिव्हली, त्याच्यातून काही पॉझिटिव्ह काढा, जे लोक संघर्ष करतात त्याच्या वाट्यालाच हे सगळे संघर्ष येतात, असा कुठला हिस्ट्री मधला व्यक्तिमत्व आहे जे खूप मोठं झालंय ज्याचं नाव अजून आहे आणि त्याने जीवनामध्ये काहीच संघर्ष केला नाही असं कोणी आहे का, नाही. मग आपण जर असं आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह विचार घेत असलो, आपल्या आलेल्या जीवनामधल्या घटनांना आपण वेगवेगळ्या अँगलने चेक करत असलो, तर त्याला काय म्हणतात, लुक थ्रू कलर्ड ग्लासेस, म्हणजे कलर्ड ग्लास म्हणजे वेगवेगळ्या अंगाने विचार करा एखाद्या गोष्टीचा, महत्वाची आहे, फिलॉसॉफिकल आहे, एक्झामला येऊ शकते, यू जस्ट हॅव टू लुक थ्रू कलर्ड ग्लासेस, डोंट टेक इट निगेटिव्हली, आयुष्याकडे वेगवेगळ्या नजरेने बघितले पाहिजे, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नेक्स्ट
ग्रीस एनीबडीज पाम हे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. ग्रीस एनीबडीज पाम म्हणजे काय तर टू गिव ब्राइब, रिश्वत देणे, हाताला मलई लावणे. काही मलई देता का, टेबला खालून काही देता का, म्हणजे बघा. ग्रीस एनीबडीज पाम महत्वाचे येऊ शकते एक्झामला. ग्रीस एनीबडीज पाम हे असंच यायला पाहिजे बरं. ग्रीसच्या ठिकाणी वेगळा शब्द आला की इडियम चुकली, एनीबडीच्या ठिकाणी वेगळं आलं तरी चुकलं. आणि पामच पाहिजे, हँड वगैरे जमत नाही. ग्रीस एनीबडीज हँड म्हणले की ती इडियम चुकली. तुम्ही जर म्हणले अरे पाम आणि हँड मध्ये फरक काय, नो बेटा, जे ठरलेलं आहे तेच येते आणि तसंच घ्यायचं. ओके नेक्स्ट. मेक अ हॅश म्हणजे खूप सारा मेसअप करून टाकणे. लहान लेकरं बघा, भातही खातात, वरण खातात, जिलबी खातात, सगळं खातात, तोंडातून हे गळते, सगळं मेस करतात. त्यांचं जेवायला ताट आपलं जेवटते का नाही, मग त्याला काय म्हणतात मेक अ हॅश म्हणजे मेसअप करणे, फार सगळे काय करून टाकणे, त्याच्यामध्ये सगळा गोंधळ करून ठेवणे. अरे यू आर डुईंग मेस, मेक अ हॅश, डोंट मेक अ हॅश म्हणतात बघा. म्हणजे एकदम गोंधळ करून ठेवू नको, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करायच्या असतात, सगळ्यांना मिक्स करू नको. डोंट मेक अ हॅश. हॅश म्हणजे काय, मेसअप, सगळा गोंधळ करून ठेवणे. याने गोंधळ करून ठेवलाय, आता हे जेवणात झाला, वेगवेगळ्या गोष्टींचा गोंधळ करून ठेवणे, त्याला म्हणतात मेक हॅश. मेक अ हॅश व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इडियम येऊ शकते. त्यानंतरचे किथ अँड किन. किथ अँड किन म्हणजे ब्लड रिलेशन. किथ अँड किन PSI 2017 आलेली इडियम्स आहे. PSI 2017 किथ अँड किन म्हणजे ब्लड रिलेशन, रक्ताचे नाते असलेले, ब्लड रिलेशन, किथ अँड किन. त्यानंतरची आहे आपली इन ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे काय, लिहून देणे. ब्लॅक अँड व्हाइट, ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे इन रायटिंग, ठीक आहे, इन रायटिंग. ब्लॅक अँड व्हाइट याचा तुम्हाला वेगळा शब्दशः अर्थच घ्यायचा आहे. ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे लिहून दे, एखादी गोष्ट रायटिंग मध्ये द्या. ओके, त्याला म्हणजे इन ब्लॅक अँड व्हाइट. एखादा नेता जर म्हणला की आमच्या आमच्या या माणसाला सोडून द्या, मग पोलीसवाले काय म्हणतात साहेब इन रिटर्न द्या. का तर का सोडलं आम्हाला सांगता येते यांच्या म्हणण्यावरून. मग नेता देतो का, इन रिटर्न नाही देतो, म्हणतो इन ब्लॅक अँड व्हाइट मध्ये मी तुला देणार नाही. ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे काय, पैसा ब्लॅक अँड व्हाइट नसतो. लिहून देणे एखादी गोष्ट ब्लॅक अँड व्हाइट मध्ये आहे. बर्ड्स ऑफ द सेम फीदर, पर्सन ऑफ अ सेम कॅरेक्टर, म्हणजे एकाच एकाच कॅरेक्टरचे काही प्रश्न असतात बघा. अरे मला माहित आहे तो ना, तो त्याच्यासारखाच आहे, तो मला माहित आहे की तो एक नंबरचा लुच्चा कमीना माणूस आहे, तो बर्ड्स ऑफ द सेम फिदर त्याच्याच लायकीचा आहे, तो तो जसा होता तसाच आहे. एखादा मित्र बनतो बघा, अरे तो माझा मित्र होता, तो ज्या लायकीचा होता तसा तू आहे. यू आर बर्ड्स ऑफ द सेम फिदर, एकाच पक्षाचे सेम फिदर, पर्सन ऑफ सेम कॅरेक्टर. सेम कॅरेक्टरचे दोन व्यक्ती तुम्हाला भेटले तरी म्हणू शकता, सेम कॅरेक्टरचे दोन मित्र भेटले, सेम कॅरेक्टरच्या दोन गोष्टी बघितल्या, तर बर्ड्स ऑफ द सेम फिदर. उसके बाद आता आहे शेवटच्या, टू कॉल स्पेड अ स्पेड म्हणजे काय, एकदम फ्रँकली बोलणे, स्पष्ट बोलणे. टू कॉल अ स्पेड अ स्पेड, काही लोक असतात बघा उठतात आणि मी स्पष्ट बोलणार आहे असंच बोलणार, हे घडले हेच करतो मी, त्याला म्हणतात टू कॉल स्पेड अ स्पेड. टू बी फ्रँक, स्पष्ट बोलणे. टू कॉल स्पेड अ स्पेड व्हेरी IMPI येऊ शकते. असे जे डिफरंट मिनिंग वाटतात की नाही, वरचा आणि खालचा मिनिंग वेगळा आहे, ते एक्झामला खूप येतात, कारण लोक त्यांचा शब्दशः मिनिंग वेगळाच लावतात, त्यामुळे हे काय होते रॉंग होऊन जाते. टू कॉल स्पेड अ स्पेड म्हणजे टू बी फ्रँक. याच्यानंतर टू फाईट टूथ अँड नेल म्हणजे काय, एकदम शूरवीरपणे भांडणे, एकदम कसोशीने लढाई करणे, पराकाष्ठे लढाई करणे. टूथ अँड नेल, हे टूथ अँड नेलच पाहिजे बरं, हँड अँड नेल जमत नाही. टू फाईट टूथ अँड नेल, दाताने नखाने लढणे असं आहे का, नाही. टूथ अँड नेल म्हणजे एकदम पराकाष्ठेने जिद्दीने लढणे. बाजी प्रभू देशपांडे लढले होते बघा पावनखिंड. टू फाईट टूथ अँड नेल, टू फाईट हिरोइकली इन अ व्हेरी डिटरमाइंड वे, खूप चिकाटीने लढणे. टू फाईट टूथ अँड नेल तीन वेळा एक्झाम लागलेले आहे. टू फाईट टूथ अँड नेल म्हणजे काय, एखादा जो लढा देतोय आपण तो सर्व अंगानिशी देणे, सर्व आपल्या प्रयत्नानिशी देणे, सर्व ताकदीनिशी लढणे. नाही तर उगं मारल्यासारखं करणं, वापस येणे, असं करणं तसं नाही. तर टू फाईट टूथ अँड नेल म्हणजे हिरोइकली लढणे, खूप शूरवीरपणे लढणे. आणि मित्र हो, दॅट वॉज आवर लास्ट इडियम फ्रेज, टू फाईट टूथ अँड नेल. आणि आपला या ठिकाणी चौथ्या सिरीजच्या पण 45-50 इडियम्स झालेले आहेत. खूप इम्पॉर्टंट इडियम्स मी कव्हर केलेले आहेत TCS IBPS पॅटर्न मध्ये, याचा खूप बोलबाला असतो.
वोकॅब मध्ये सर्वात पहिले इडियम्स करायचे असतात, कारण 3 ते 4 एक्झामला येतात. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनची सिरीज आपण घेऊन येत आहोत, आणि अजून 2 दिवसाला तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशनची सिरीज स्टार्ट होईल. हे आता काही काळासाठी मी थांबवतो. इडियम्स फ्रेज 200 तुमच्याकडे आलेले आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन 100-150 घेतो. नंतर अजून एकदा वन वर्ड इडियम्स फ्रेजचा तुम्हाला मी व्हिडिओ पोस्ट करतो. तर तोपर्यंत तुम्ही फॉलो अस ऑन टेलिग्रामला पण आम्ही आहोत, फेसबुकला पण आहोत, ठीक आहे, बालाभाई ऑफिशियल. हा, जर तुम्हाला तुमचं ऍडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर याच्यावर तुम्ही ऑनलाईन सांगू शकता. वेगवेगळ्या अकॅडमीजला माझे क्लासेस आहेत, तिथे तुमचं ऍडमिशन मी करू शकतो. आणि फॉलो अस ऑन टेलिग्रामला आणि इंस्टाला रील्स बघू शकता, ज्या छोट्या छोट्या कन्सेप्टवर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात त्या रील्स तुम्हाला भेटतील या बालाभाई ऑफिशियलवर. आणि आतापर्यंत तुम्ही जे लेक्चर बघितलेलं आहात त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. मिलेंगे और फिर एक नए वीडियो के साथ, नए एनर्जी के साथ. तब तक के लिए थैंक यू वेरी मच, बाय, हैव अ वेरी वेरी नाइस डे. आणि याची पीडीएफ काढा, व्यवस्थित नोट्स बनवा, याच्या बाहेरची एकही इडियम फ्रेज येणार नाही ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. फक्त करा, एवढं करा, मागून तुम्ही तुमच्या मनानुसार काय करायचं ते करा. ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय, हॅव अ व्हेरी नाईस डे.